तुमचं माका म्हणजे माझ्या नशिबाचं दुसऱ्यांदा सांग स्त्री बन तुमचं सांगायची गरज नाही. पण बघा प्रत्येका प्रत्येकाप्रमाणे लागतं तसा तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. धन्यवाद. बुवा आता उठा नको, आता बसा. भजन झाल्याने काहीतरी प्रॉब्लेम झालं म्हणून गेला असं वाटतं. डोस घेतला सगळे पुरे झाले खरोखर. आता कोरोनाचा बोध तुमचा तुम्हीच सांगा बुवा. बुवा बोला मी अशी साथ द्यावा बोला. घरापासून माझं तुमच्यावर लक्ष आजूबाजू बघले नाही. आता कोरोनाचा बोध तुम्हीच सांगलात मध्ये मध्ये येता लोकांचं गैरसमज करून त्यासाठी माझ्या नावाचो स्वतः तुम्ही सांगता मध्ये मध्ये येता. मी तुमका सावध करतोय लोकांका सगळ्यांक लोक घरात जाते आणि माझ्या नावावर ढकलतात काय गोळ. आणि मोठे मला सांगताच मगाजपासून दिलगिरी व्यक्त करतास वेरलेकरांची काय तरी होता सरकुळात की त्यांना इलास आणि मी खेळात गेलोय म्हणून सांगता. तुम्ही काय टम घ्या होतास घेऊन होतास काय बॉल घेऊन होतास कोथे मरा होता जीव काढी होतास ग्राउंडवर दोन अर्ध्या तासाठी हे येऊ शकलास नाही किती दिलगिरी व्यक्त करता. उगीच काहीतरी फिरू नको बुवा. ढायाला तुमका फोन केलाय मी नंतर फोनच उचलूक नाही ह्या सांगलाच नाही लोकांका. उगीच काहीतरी सांगू नका. आपण सांगा त्याचा सत्य आता पेरूचा बुवा. दुसऱ्यांची दाई गळ्यात घेऊन किती फिरायला आम्ही भाई तुमची नी माझी भारी आहे बरोबर ना. कोणी काय केल्यानंतर किती आम्ही काय केलं होतं आमच्या बुडाखालचो अंधार पहिलो आम्ही बघू ना आणि मग लोकांचा सांगावं लोकांचे दात फुटत का आम्ही काय करूया लोकांचं. आता बारी तुमची नी माझी आहे नाही बोलायचं बोला चुकीचा तर चुकीचा भले मला काही बोला त्या चांगला असा किंवा तुमचा तर घेण्याचा प्रयत्न करेल. रौल विषय रुपेश वर्मांचे 11 वर्ष तुमच्याकडे होते ह्या मंडळीत ना बुवा. 9 तबलची आहेत 9 म्हणजे मोठेपण नाही किंवा माझा अभिमान नाही बुवा. ह्या गुरुमाऊलीचे हे 9 विद्यार्थी पहिलो खैचो विद्यार्थी हे बसवायचे. मी पंडित नाही बुवा पण परमेश्वरांचा माका दिल्या माझ्या गुरुमाऊलीन दिल्या. मगापासून दोन मुद्दे बोललास परत सांगते मी. आपण नाही बोलायचं लोकांची दाई किती होईल ढाकलेली मूठ 1.25 लाखाची ठेवा तशीच जाग्या. मी बाकीच्यांका बोला बुवा कसाही असला काही असला जसा तुमचा तसा माझा म्हणून नाही सांगत बुवा. नाही बोलायचं बोललात गजरा परत तर मग मी सगळा बोलतो. काय ही बारी मी तुम्हाला पहिला सांगते बारी खायच्या संदर्भात बुवा. बघा काहीतरी तुमच्याकडनं शिकाक मिळात काहीतरी माका मिळात ह्या संदर्भातून मी स्वतः सांगितलं की अभिषेक शिरसाट भवन बरोबर आई बुवा तुमका चला था. मी स्वतः तुमका फोन केले तुमका लाज नाही वाटली माझा आभार नाही मानला काय सांगलास बघा आयव सांगा नको माझं आभार मानूक नाही म्हणजे असं मानणं असा म्हणत नाही गंमत म्हणून सांगते बुवा. आता होता तर बघा रोज घेतलास बुवा बघा लिवलेला हा का बघा हा काय लिवलेला नाही लिवलेला तो ढसायचो परिणाम एक अधिक घेतलाच म्हणून प्रॉब्लेम झाला. ढोस बुवा 6 वर्ष थांबलंय ना बरोबर इंजेक्शन आहे माझ्याकडे सरकुळात आपण बारीक केलो माहिती आहे ना वाईट बोलायचं नाही अजिबात बोलणार नाही माका त्या कार्यक्रमाचा भान आहे बुवा. अभिषेक शिरसाट बुवा म्हणून माका दिसान दे बुवा तुम्ही खरोखर छान राहता आमची तुमच्याबरोबर योग्यता नाही गायनाच्या बाबतीत मान्य करता येईल पण माका अभिषेक शिरसाट बुवा दिसावं काय म्हणतं या तुमचा तुम्ही जाणार प्रत्येकजण प्रत्येकानं आपल्या जाग्या श्रेष्ठ पण माका अभिषेक शिरसाट बुवा दिसण्याची इच्छा म्हणून तुमच्याकडनं काहीतरी माका मिळाल ह्याच्यामुळे मी पहिली बारी तुमच्यावर घेतलं रवलो दुसरो विषय तर हे 8 जण आहेत हे लोक कोणावर बसवा बुवा मोठे पाल सांगत ना रुपेश परब 11 वर्ष तुम्ही दुसरं कोणतरी बसवानी करा म्हणजे माका गर्व म्हणून सांगत नाही बुवा खरोखरच चांगले आहेत ते पण ह्याच्यातलं कोणावर बसवा अपंग आपल्यासोबत बघा तुम्ही बसवतोय कोणी म्हणजे माका गर्व असू ना पण असा चांगला आणि ह्या माऊजी मी शिकल्यापासून माझ्याबरोबर असते मी काही सोडलंय त्यांना
सोडलंय का? तुमच्यावर हळपळा थोपकतो पंडित माझ्यावर होतो तेवढा. ते सुद्धा कसं माका या कुंडली गुवाणी साथ दिल्या आणि इतरांनी साथ दिल्या म्हणून होता. रवलो दुसरो विषय तुमचो ढोसाचो आणि रवलो क्रिकेटचो विषय पो. 11 मात्र तुमका कळली ना, कशी कळली? कळतली कशी तुमका? कशी कळतली ती माका सांगा. म्हणजे आस्ता आस्ता कळली असती. इंजेक्शन टोपल्यामुळे तुमका कळली ना? ढोसाचो ढोसाचो प्रॉब्लेम झालो हे तुमका कळली अशी ना? काय मी नाही घेतली निकडीला वाचली असता ना सगळा तुमका कळता पण लोकांना दाखवून देऊचं नाही. काय बुवा तुमच्या तोंडात तुम्ही काही बोलता? माझ्या का घरपोच म्हणतो ढोस होत होते. घरपोच तुमका ढोस जायत होते बुवा. विचार करा तुम्ही बोला. आता देव कणकवलीतच राहतो त्यामुळे काय बोला बाहेर लोकांची धुनी काय काढायची आपण कशा? दुसरा विषय तुमचो बुवा 50 रुपये लोकांकडनं घेतास आणि रुपये वाढवून किती सांगतास? किती तो रुपये वाढवतात? 100 दिल्यानंतर 101 रुपये म्हणून सांगतात. खरा का खोटा? हो बुवा बाजूक आता माझ्या पुढ्यात तुमका मनीष बाणी 100 दिल्या ते 101 म्हणून सांगतात. व्यसनमुक्तीवाल्याने दिल्याली तुमका 50 ते सांगलास 51 रुपये म्हणून. म्हणजे रुपये जमा करून करतलास काय? 5 डोस घेतलास त्या बक्षिसीला? व्यसन कोणतेही असो दारू गुटखा तंबाखू सिगरेट अवती ठेवलास? कर्म बोलतलास याचा काय बुवा? या काय वाटतंय तरी बघा. तुमच्याकडे कागदाचा स्वयं ठेवा. गुरुजी नंबर दिलास? हा त्या कागदार हा बुवा जसा तुम्ही जितक्या बोललास वाईट शब्द एकही बोलणार नाही मी तुम्हाला. जितक्या बोललास तितक्या तुमका बोलतो. तर दारू गुटखा तंबाखू बुवा सिगरेट व्यसन कुठलाही असो विनामूल्य मदत केली जाईल. अनामिक हा मद्यपान संघटना सत्यशोध समूह वेरली गुरुजी धन्यवाद. नाही तितक्या मग बोलायचंच नाही होतं त्या गोष्टीवर. पण बुवा सांगते हो बुवा इकडे त्याचं स्थान हया म्हणजे मोठेपण सांगून मिळत ना त्या कमवचा ही पेजा शिकण्याचा प्रयत्न केला त्या समीर परब बुवांमुळे. मग अशी गाणं आहे तुम्ही कोणतरी सांगितलेलं ना म्हणा मित्र बंधू
जे कदंबुवांचे आद्य शिष्य आणि त्यांचा हात पकडून आम्ही या भजनाच्या माध्यमातून चाललो बरोबर जोगेश्वरी त्यांचे पुतणे म्हणजे हे सगळे सगळ्या त्यांची परंपरा त्यांच्याकडनं ही 51 रुपयाची पारितोषिक आलंय मंडळ चौधरी स्वीकारतोय त्यांचा आभार मानतो धन्यवाद रामगड गावचे बुवा नंदेवार यांच्याकडनं हे 50 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांचे आभार मानतोय स्वामी समर्थांवरती बुवा दोन वाघ घेऊन इथे येताना कदमांचाच ह्या सगळा चालला ह्या कदमांचाच प्रयत्न करताय या ठिकाणी बघा ओम मिश्री उत्कृष्ट पखवाज वादक यांचं या बारीसाठी आगमन झालंय माझ्या मंडळाच्या वतीने आणि या समीप मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे मी स्वागत करतोय धन्यवाद मिस्त्री आणि येऊन खुर्चीचा मान राखायचा भान ठेवा परंपरा सांगतोय रूपकाच्या अभंगाच्या आधी तुम्ही गजर म्हणताय बुवा लोक काही सांगतील लोक बारीचा भान व्हाया मी तुमका सांगणार म्हणजे मूर्ख बना माझी पण आपला भान व्हा पण बारी गजर हा ना तुमका बोला काय व्हाय आता गजर मी काही नको बनते तुमका पण त्या बारीचा भान टाकून बोला भाई हे तुमचा लय लिहून घेतलंय कोणतं लय लिहिलं पण त्या रूपात टाकणार मी भान नाही असा खानदार होतो मिळकर बोल का ऐकत नाही ना परत काय तर सांग आ अरे हेल्मेट घातलं त्याच्यात कोण तो दिसत नाही कोरोना विरोधात नाही बघा विघ्नेश मिस्त्री उत्कृष्ट पकवास शिकतायत बुवा विद्यार्थी घडत आहेत त्यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं मार्गदर्शक आलं माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि त्यांचंही आभार मानतोय धन्यवाद म्हणून आणि सांगताच वर का 5 वर्ष आणणं आता तोंडच बघू पुन्हा गुरु होय असा होय होय खै जरी असलो विद्यार्थी विद्यार्थी गुरु आपलं हय पाहिजे हो विद्यार्थी खै जरी असलो तर ते तो आशीर्वाद कायम पोचता मोठेपण झाल्यानंतर पाडाम पण करतात त्याचा शोभला नाही वाटलं त्या विद्यार्थ्यांना बसवलं असं त्याच्यासमोर अगदी सुंदर तुमच्यासाठी खरोखर बुवा छान तयारी करून घेतला तुम्ही छान गातात ते असं नाही आपल्या विद्यार्थ्याबद्दल असा बघा कायम असा ना मोठेपण तो माझा शेजारी तो पण माटा म्हणता माझा बारक्याचं नाव घेतलं बुवा नामदेव घेतो आणि तुमका माझे गुरु म्हणतानी माझे गुरु वर आणि त्याचा पाडाव पण करतात तुम्ही हा योग्य नाही कोणतरी प्रमाण म्हणा ना माझा काय नामगो जरी म्हटलं तरी चला मोठेपणा तुमका मी सांगतोय ज्यांनी आता आपलं प्रस्तावन केलेलं आहे माझ्या समाज हा बुवा त्याच माणसाने बोललं बोला नको काय ते कोणी बोलला माझा माहिती आहे माझ्या काय छापत रोज घेऊ नाही गेले काहीतरी बोला नको तुम्ही आता बोललास तर बोललास मान्य का मान्य करा सरळ सरळ लिवलेलं आणि काय काय बोललात कोणता बोलाच नाही ज्या माणसाने प्रस्तावन केलं तो माझ्या भंडारी समाजाचे अध्यक्ष माझ्या भंडारी समाजाचे अध्यक्ष पंढरीनाथ मसूरकर यांच्या आधी एकदा जोरदार टाळ्यात वाजवा बस बुवा तुम्ही जशी बारी करशाल तशी बारी करण्याची माझी तयारी असा तुमच्या पाठोपाठ
चला गो आम्ही पण बारीचा भान राखा आपण बारी कशासाठी करतो याचा भान राखा आणि वेळेचा वेळेचा पहिला भान राखा जवळजवळ पावणे दोन तास तुम्ही रूपावली घेतला बोलला पण बारीचा भान राखा आणि बोला